आता वेळ झालेली आहे खुर्ची पुन्हा एकदा फिरण्याची परंतु ह्या वेळेला खुर्ची जी फिरणार आहे ती काही टोचलेले बाईट्स बघण्यासाठी नव्हे तर काही आवडतील असे बाईट्स बघण्यासाठी बघूया बाईट देवेंद्रजींच्या बाबतीत मला काय फोपत तर ह्याचं उत्तर मी मजेशीर देऊ शकली असती पण मी ही संधी साधतीये देवेंद्रजींना परत आठवण करून द्यायला की देवेंद्रजी तुम्ही लोकसेवेत खूप व्यस्त आहात पण स्वतःकडे लक्ष देणं पण जरुरी आहे कधीही कितीही वाजता झोपणं वेळी अवेळी कमी झोप घेणं खाण्यापिण्यात जिथे जे खायला मिळालं ते खाणं आणि व्यायामासाठी वेळ न मिळणं या गोष्टी लॉंग टर्ममध्ये तुमच्या हेल्थसाठी चांगल्या नाही आहेत तर मला वाटतं स्वतःसाठी आणि महाराष्ट्रासाठी पण तुम्ही स्वतःच्या स्वस्थ राहण्यासाठी लक्ष देणं खूप जरुरी आहे काय उत्तर मी हे लेक्चर नेहमी ऐकतो हो ना आणि मी दरवेळेस सांगतो की आता वीस दिवसांनी मी जरा व्यायाम वगैरे सुरू करतो मग तो कधीच सुरू होत नाही किंवा सुरू झाला तर तो तीन चार महिन्याच्यावर टिकत नाही मग मी सांगतो की आता सगळं वेळेवरच जेवण वगैरे सुरू करतो पंधरावीस दिवस होतं मग ते परत सुटून जात त्यामुळे हे आमचा चक्रव्यूह हा सातत्याने चालूच असतो <laughs> पण वहिनी मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या वेळेला ज्या वेळेला देवेंद्रजींना भेटलो होतो त्याच्यापेक्षा आता मला ते जवळ दिस जवळनं ते अतिशय अजून बारीक झालेले दिसत आहेत अजून फ्रेश दिसत आहेत अजून यंग दिसत आहेत हे माझं पर्सनल मत आहे <laughs> <laughs> पण आमच्या झी मराठीच्या कार्यक्रमात ज्या वेळेला त्या आल्या होत्या किचन कलाकार मध्ये तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही रात्री उठून हळूच फ्रीजमधनं काय काय गोड काढून खाता आणि त्यामुळे त्यांना रात्री फ्रीज लॉक करून ठेवायला ते खरं आहे मी बाकी काहीच खात नाही मला डार्क चॉकलेट खूप आवडतं आणि मी रात्री बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता कधी आलो की फ्रीज उघडतो डार्क चॉकलेट काढतो खातो अजून <laughs> एक गोष्ट सांगितली होती की तुमच्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना तुम्ही घरच्यांना वेळ देऊ शकत नाही हे तर खरंच आहे म्हणजे मला असं वाटतं की घरच्यांना बिलकुलच वेळ देता येत नाही आम्ही काही कुठे फिरायला जाऊ शकत नाही कुठे रेस्टॉरंटला जाऊ शकत नाही कुठे सुट्टीवर जाऊ शकत नाही तर आता शेवटी काही गोष्टी करायच्या असतील तर काही गोष्टी सोडाव्या लागतात तुम्हाला वेळ मिळत नाही हे मान्य आहे पण आज समोर तुमच्या आम्ही फोटो ठेवलेला आहे बहिणींचा तर तुम्ही त्यांनाच सांगा की यापुढे तुम्ही त्यांना वेळ द्याल म्हणून <laughs> अमृता वहिनी अगदी बेधडक मत मांडतात कृती करतात राजकारणात असं कमी वेळा दिसते एकमेकांना स्पेस देण्यामुळेच तुमची जोडी अगदी अनुरूप ठरते हे स्पेस देणं एकमेकांना समजून घेणं कसं जमवलं <laughs> मला असं वाटतं की हे काही जमवावं लागत नाही पहिल्या दिवशीपासून आमचा अग्रीमेंट होता की तिने तिचं जीवन जगायचं आहे मी माझं जीवन जगायचं आहे व्यक्ती म्हणून तिची काही मतं आहेत मला पटतात असं नाही आहे अनेक मतं नाही पटत अनेक तिची कृती देखील मला पटत नाही पण तो तिचा अधिकार आहे तुला जर समजा इतकं स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं असेल तर हा त्रास सहन करावा लागेल कारण अजूनही आपल्या समाजामध्ये आपण किती पुढारलेले पुढारलेले सांगितलं तरी महिलांनी इतकी मोकळी मतं मांडणं बरोबर हे फार काही पचत नाही आणि तर बिलकुलच पचत नाही पण मी हे निश्चितपणे सांगतो की तिची मतं मला पटत नाहीत पण ती मतं मांडण्याचा तिला अधिकार आहे तुम्ही कधीच हिरवून घेणार वाह वा